नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नोकरीची एक सुवर्ण संधी. मित्रांनो, 12वी पास असाल किंवा ITI झालेलं असेल आणि उत्तम अशा नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची ही उत्तम अशी संधी सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हरियाणा राज्य इलेक्ट्रॉनिक विकास मंडळ यांच्यामार्फत ही डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी ही नोकरीची अतिशय उत्तम अशी संधी सरकारमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तर नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा. या जाहिरातीसंदर्भाची अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. या जाहिरातीला तुम्ही अप्लाय केल्यानंतर मित्रांनो, तुमचे येथील पद हे असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून. तसेच या पदासाठीच्या टोटल रिक्त जागा ह्या असणार आहेत 80. या नोकरीला अप्लाय करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी तुम्ही 12वी पास असणे इथे आवश्यक असणार आहे. तसेच जर तुम्ही ITI केलेलं असेल किंवा डिप्लोमा किंवा कुठल्याही विषयातील पदवीधर असाल तरी देखील तुम्ही ह्या नोकरीला अप्लाय करू शकतात. इथे तुम्हाला वयोमर्यादा देखील असणार आहे आणि ही वयोमर्यादा तुम्हाला हार्ट्रॉनच्या नियमानुसार, म्हणजेच हरियाणा राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ यांच्या नियमांनुसार तुम्हाला इथे ही वयोमर्यादा लागू केली जाईल. मित्रांनो, या नोकरीसाठी तुम्हाला पगार असणार आहे 13,500 रुपये दर महिना. तसेच नोकरीचे ठिकाण हे असणार आहे हरियाणा. मित्रांनो, या नोकरीसाठी तुम्हाला परीक्षा फी ही असणार आहे आणि ही परीक्षा फी सर्व उमेदवारांसाठी 354 रुपये असणार आहे आणि ही परीक्षा फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तसेच या पदाची जी निवड प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे तुम्ही या नोकरीला अप्लाय केल्यानंतर तुमची इथे एक लेखी परीक्षा ही घेतली जाणार आहे. तसेच तुमची इथे लेखी परीक्षेबरोबर एक टायपिंगची एक्झाम देखील इथे घेतली जाणार आहे आणि या दोन्ही परीक्षांच्या आधारावर, या दोन्ही परीक्षांच्या मार्कांच्या आधारावर तुमचं ह्या पदांसाठीचं सिलेक्शन हे होणार आहे. मित्रांनो, या जाहिरातीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा या जाहिरातीला कशा पद्धतीने अप्लाय करावे या संदर्भात तुमच्या काही शंका असतील, तर तुम्ही www.hartron.org.in या लिंकवर जाऊन या जाहिरातीसंदर्भाची अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद.